गुड मॉर्निंग. आज आपण डिफरन्सिएशन मधला इनवर्स डिफरन्सिएशन पाहणार आहे. याच्या अगोदर आपण लॉगरिथमिक डिफरन्सिएशन पाहिलेलं आहे. इनवर्स डिफरन्सिएशन, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं डिफरन्सिएशन आपल्याला माहिती आहे, तसं इनवर्स फंक्शनचं डिफरन्सिएशन. साईन इनवर्स एक्स हा इनवर्स फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती पाहिला आपण, 1/√(1 − x²). तेच कॉसच्या बाबतीत घेतलं तर मायनस येणार आहे. मग इन्व्हर्स टर्मचे आपण डेरिव्हेटिव्ह बघितले आणि त्या डेरिव्हेटिव्हचा वापर करून आपल्याला काय करायचं, आता काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे डिफरन्सिएशनमधला. देअरफोर नेक्स्ट पॉईंट, दॅट इज इन्व्हर्स डिफरन्सिएशन. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या टर्म आहेत, घ्या साईन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/√(1 − x²). इन्वर्स डिफरन्सिएशन अगोदर काही रिव्हिजन घेऊ थोडीशी आपण. कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू −1/√(1 − x²). टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1/√(1 + x²). कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू −1/√(1 + x²). तसंच सेक इनवर्स एक्स आणि कोसेक इनवर्स एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहायचा आहे. सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू दॅट टर्म, सेक इनवर्स एक्स आणि कोसेक इनवर्स एक्स. सेक इनवर्स एक्सचा काय येणार आहे, 1/√(1 − x²). आणि कोसेक इनवर्सचा पण तसंच, फक्त साईनचा जो पॉझिटिव्ह आहे तो काय येणार आहे इथं, मायनस टर्म येईल. अँड देन दॅट टर्म इज इक्वल टू सेक इनवर्स इज इक्वल टू 1/√(1 − x²). अँड कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू −1/√(1 − x²). हे काही फॉर्म्युले आहेत, याचा वापर आपल्याला काय करायचा आहे तर एक्झाम्पलमध्ये पाहायचं आहे. मग इन्व्हर्स टर्मचं डिफरन्सिएशन घेताना कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युलेसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. कंपाऊंड अँगल काय सांगतोय बघा, की साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू, कंपाऊंड अँगल फॉर्म काय सांगतोय त्याचा पण वापर आपल्याला इन्व्हर्स फंक्शनमध्ये करायचा आहे. मग साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी, कंपाऊंड अँगल. त्याचप्रमाणे जर मायनस असेल, साईन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन ऑफ बी. नंतर कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू काय येणार आहे बघा, ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला काय करायचंय, कंपाऊंड अँगल फॉर्मचे डेरिव्हेटिव्ह, इन्व्हर्स फॉर्मचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. That is, cos of A plus B is equal to cos A cos B minus sin A sin of B. नंतर cos of A minus B is equal to cos A cos B. काय करा, प्लस असेल तर एक्सपान्शन मध्ये टर्म मायनस आहे, मायनस असेल तर एक्सपान्शन मध्ये काय केलेली आहे, टर्म प्लस आहे, साईन ए साईन ऑफ बी. आता याचा वापर आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह,
साइन इनवर्स एक्स चा डेरिवेटिव 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये या प्रकारचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला कंपाऊंड अँगल टर्मचा काय करावं लागणार आहे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं डिफरन्सिएशन घ्यायचं, डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स पण असू शकते किंवा डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय सुद्धा आपल्याला घ्यावं लागणार आहे. मग तशी आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. 3 मार्कासाठी 4 मार्कासाठी नेहमी विचारतात. आणि आपल्याला इन्व्हर्स फंक्शन मध्ये हा थेरम एक माहीत असणं खूप गरजेचं आहे. दॅट इज dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. 4 मार्काला हा थेरम नक्की विचारत का. इन्व्हर्स थेरम आहे 4 मार्काचा. त्याचं सिम्प्लिफिकेशन कसं घेणार आहे? डेल्टा एक्स विथ अ स्मॉल इन्क्रीमेंट इन व्हेरिएबल एक्स, डेल्टा वाय विथ अ स्मॉल इन्क्रीमेंट इन व्हेरिएबल वाय, दॅन टेकिंग लिमिट्स ऑन बोथ साईड. लेट कन्सिडर डिफरन्सिएशन टर्म. लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू डी एक्स बाय डी वाय. ते जसे आपण अगोदरचे थेरम बघितले का, कंपल्सरी 5 थेरम असतात. तर त्याच्यामध्ये हा किंवा तुमचा प्रॉडक्ट रूलचा हा इन्व्हर्सचा आहे आणि प्रॉडक्ट रूलचा म्हणा किंवा कंपाऊंड अँगलचा म्हणा, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. हे दोन थेरम, या दोन थेरमपैकी एक थेरम विचारतातच. मग इन्व्हर्स फंक्शनचं चालू होतं त्याच्यामुळे हा थेरम पण तुम्ही काय करा, माहिती असू द्या, लिहून काढा. कारण थेरी पेपरमध्ये याच्याशिवाय आपला पेपर कम्प्लीट होत नाही. हा नाही आला तर कंपाऊंड अँगलचा नक्की आता एक्झाम्पल घेऊयात. इन्व्हर्स फंक्शनचे घ्या. दॅट इज एक्झाम्पल नंबर 1. y इक्वल टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x क्यूब. बघा डिफरन्सिएशन कोणत्या टर्मचं घ्यायचं आहे, साइन इनवर्स ऑफ x क्यूब. टर्म कसली दिलेली आहे, कंपाऊंड अँगल टर्म आहे. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिल्यांदा dy बाय dx इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ साईन इनवर्स ऑफ x क्यूब. साईन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह कस किती आहे, साईन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर आहे की नाही. मग आता इथं कसली टर्म आहे, कंपोजिट टर्म आहे. कंपोजिट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. कसा येणार आहे तो डेरिव्हेटिव्ह, वी नो साईन इनवर्स ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x क्यूब इंटू डी डी एक्स ऑफ x क्यूब. सिम्प्लिफिकेशन करा, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x क्यूब इंटू 3x स्क्वेअर अँड द टर्म इज इक्वल टू 3x स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x क्यूब अँड दॅट व्हॅल्यू इज इक्वल टू dy बाय dx. आज कंपाऊंड अँगल हा कसलं टर्म आहे, कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन आहे, साईन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. पण इथे या थीटाची व्हॅल्यू किती आहे, x क्यूब. मग हा सुद्धा फॉर्म घ्यायचा डेरिव्हेटिव्ह मध्ये. दॅट आन्सर इज dy बाय dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस x क्यूब. नेक्स्ट लिहून घ्या.
that second term with y is equal to sin inverse of 2 raised to x. याच्यासारखंच आहे, फक्त थीटा बदललाय. 2 raised to x हा एक्सपोनेन्शियल टर्म आहे. 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 2 raised to x into log of 2. हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफोर dy by dx is equal to d dx of sin inverse of 2 raised to x 1 upon under root of 1 minus 2 raised to x bracket square into d dx of 2 raised to x. हम काय होणार आहे हे टर्म सांगा. 1 upon under root of 1 minus 2 raised to 2x into 2 raised to 2x into log of 2. ही व्हॅल्यू आहे dy by dx ची. व्यवस्थित लिहून घ्या. या नेक्स्ट. मग हे झाले सोपे एक्झाम्पल. थोडेसे सबस्टिट्यूशनचे पण एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहे. That is, let y equal to cos inverse of 4 cos cube of x minus 3 cos of x. आता नियम कसा आहे? हा थीटा आहे आणि हे थीटा मध्ये इक्वेशन आलेलं आहे. मग कंपोजिट फंक्शन आहे. मग इथं सुद्धा थोडं सिम्प्लिफिकेशन केलं तर सबस्ट्रॅक्शन आहे. मग गणिताचा नियम असा आहे, जेवढं सिम्प्लिफिकेशन करता येईल तेवढं करा आणि मग ते सोडवा. मग आपल्याला माहित आहे काय आहे. इथं बघा, कॉस ऑफ 3 थीटा इज इक्वल टू, इथं एक्स घ्या कारण थीटा आपला किती आहे, एक्स, इज इक्वल टू 4 कॉस क्यूब ऑफ एक्स मायनस 3 कॉस ऑफ एक्स. मग ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं. वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ 3 एक्स. इनवर्स अँड कॉस नॉन इनवर्स गेट कॅन्सल अँड आवर इक्वेशन बिकम वाय इज इक्वल टू 3x अँड नाऊ देन वी हॅव टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफोर dy by dx इज इक्वल टू d dx ऑफ 3x अँड दॅट टर्म इज इक्वल टू 3 and the value of dy by dx is equal to the derivative of 3x is 3 and the value of dy by dx is also 3. Write down. Next. Y equal to y equal to under root of 1 minus cos of x upon 2 आणि बाहेर sin inverse of फंक्शन काय. y is equal to sin inverse of under root of 1 minus cos x. We know that 1 minus cos of 2x is equal to 2 sin square x. मग 1 मायनस कॉस ऑफ x इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर x बाय 2. ही टर्म होणार आहे की नाही. मग y इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ
अंडर रूट ऑफ 2 साइन स्क्वेयर एक्स बाय 2 डिवाइडेड बाय 2, 2 एंड 2 गेट कैंसल एंड y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ. आता इथं रूट मध्ये काय राहिलं बघा, साइन ऑफ, साइन स्क्वेअर आहे, साइन एक्स बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर, स्क्वेअर अँड रूट गेट कॅन्सल. वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ एक्स बाय टू, साइन इनवर्स अँड साइन गेट कॅन्सल, देअर फॉर आवर फंक्शन वाय इज इक्वल टू एक्स बाय टू अँड डी वाय बाय डी एक्स, म्हणजे डिफरन्सिएशन जर घेतलं तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय होणार आहे, 1/2 लिहून घ्या. नेक्स्ट एग्जाम्पल, दॅट इज वाय इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉस एक्स अपॉन 1 + sin x. थोडं सिम्प्लिफिकेशन करून घ्या, आपल्याला कॉट इनवर्स आहे ना, मग ब्रॅकेटमध्ये काय असला पाहिजे, कॉट असला पाहिजे. मग नियमच असा आहे की जेवढं सिम्प्लिफिकेशन करता येईल तेवढं करा. हे काय होणार आहे, टॅन इनवर्स ऑफ 1 + sin x अपॉन कॉस एक्स. हां, मग आता इथं बघा काय करायचं, आपल्याला नेहमी सिम्प्लिफिकेशनला असतं, टॅन इनवर्स आहे तर आपल्याला काय आणायचं आहे तिथं, टॅन. मग इथं 1, पहिली फंडामेंटल आयडेंटिटी काय, साइन स्क्वेअर एक्स बाय टू घेऊ प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय टू. हां, आणि साइन एक्स साठी काय ठेवायचं, हे ह्या स्टेपसाठी 1 + sin x असेल तर ह्या स्टेपसाठी हेच ऍडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे, 2 sin x/2 इंटू कॉस ऑफ एक्स बाय टू. आणि कॉस ऑफ 2x चा फॉर्म्युला काय, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, आहे की नाही. तर मग कॉस एक्स काय होणार आहे सांगा, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय टू. मग प्रत्येक व्हॅल्यू काय करू तिथे ठेवू, 1 च्या ठिकाणी काय करू, साइन स्क्वेअर एक्स बाय टू प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय ठेवू. नंतर साइन एक्सच्या ठिकाणी काय करा, 2 sin x/2 कॉस एक्स बाय टू, आणि कॉस एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. आपला एक्झाम्पल काय होणार आहे बघा, देयरफॉर आवर एक्झाम्पल बिकम टॅन इनवर्स ऑफ साइन्स, नेहमी लिहिताना काय करायचं, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू आधीवर लिहायचा प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय टू प्लस साइन एक्स चे व्हॅल्यू काय, 2 sin x/2 इंटू कॉस एक्स बाय टू अपाऊट. कॉस एक्स ची व्हॅल्यू काय, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय टू. हां, न्यूमरेटर कशाचं एक्सपान्शन आहे रे बाळानो, टॅन इनवर्स ऑफ, हा a + b² काय होते सांगा, a² + b² + 2ab. आता इथं साइन काय आहे, प्लस, आणि a ची व्हॅल्यू काय, कॉस एक्स बाय टू, आणि b ची व्हॅल्यू काय, साइन एक्स बाय टू. लिहून घेऊ मग इथं,
कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू ब्रैकेट चा स्क्वेर आणि डिनोमिनेटरला टर्म आहे कॉस स्क्वेर एक्स बाय टू माइनस साइन स्क्वेर एक्स बाय टू आता इथं आणि एक रूट झाला माइनस आता इथे ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर आहे तर याचे दोन रूट काय पडतील सांगा कॉस एक्स बाय टू साइन एक्स बाय टू कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू आणि इथं सिम्प्लिफिकेशन करू जातात लिहू तिथं आपण that term is equal to tan inverse of baga cos x by 2 plus sin x by 2 bracket cha square upon cos of x by 2 minus sin of x by 2 ani dusra root kay honar hai sanga cos of x by 2 plus साइन ऑफ एक्स बाय टू हा काय होणार आहे हा प्लस चा स्क्वेअर आणि ही प्लस ची टर्म घेत कॅन्सल मग राहिलं काय सांगा की आपल्या डिफरन्सिएशन घ्यायलोच नाही दिलेल्या गणिताचं सिम्प्लिफिकेशन पूर्ण करा आणि मग त्याचं डिफरन्सिएशन घ्या खूपदा हा प्रश्न विचारलेला आहे काय होणार आहे तर मी कॉस ऑफ एक्स बाय टू प्लस साइन ऑफ एक्स बाय टू आणि डिनॉमिनेटरला आलेले टर्म कॉस ऑफ एक्स बाय टू मायनस साइन ऑफ एक्स बाय टू मग आता ब्रॅकेटच्या बाहेर किती आहे टॅन इनवर्स आहे मग ब्रॅकेटमध्ये काय आलं पाहिजे सहजी टॅन मग काय करता येईल आलेली व्हॅल्यू काय ती तर कॉस तर डिवाइड थ्रू आउट बाय कशानं डिवाइड करताय कॉस एक्स बाय टू न डिवाइड कर काय होणार आहे मग ती तर टॅन इनवर्स ऑफ हा कॉस एक्स बाय टू आपण कॉस एक्स बाय टू डिवाइड थ्रू आउट बाय कॉस एक्स बाय टू साइन एक्स बाय टू आपण कॉस एक्स बाय टू इतर साइन काय प्लस टॅन ऑफ एक्स बाय टू डिनॉमिनेटरला आपण घेऊत वन मायनस टॅन ऑफ एक्स बाय टू आपल्याला टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला माहितीये टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन ऑफ बी अपॉन वन मायनस टॅन ए इंटू टॅन ऑफ बी आता इथे जर का टॅन पाय बाय फोर ची व्हॅल्यू किती आहे वन मग आता इथं मी थोडस एक हे घेते टॅन पाय बाय फोर प्लस एक्स बाय टू काय होते सिम्प्लिफिकेशन बघू टॅन पाय बाय फोर प्लस टॅन एक्स बाय टू अपाउंट वन मायनस टॅन पाय बाय फोर इंटू टॅन ऑफ एक्स बाय टू आणि टॅन पाय बाय फोर ची व्हॅल्यू किती आहे वन मग काय होणार आहे वन प्लस टॅन एक्स बाय टू अपाउंट वन मायनस टॅन ऑफ एक्स बाय टू बघा राईट हँड साईडला काय व्हॅल्यू आहे वन प्लस टॅन एक्स बाय टू वन मायनस टॅन एक्स बाय टू ते कशाचं सिम्प्लिफिकेशन आहे टॅन पाय बाय फोर प्लस एक्स बाय टू मग इथं व्हॅल्यू लिहिली तरी चालेल मग एक्झाम्पल काय होणार आहे आपलं टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ पाय बाय फोर प्लस एक्स बाय टू टॅन इनवर्स अँड टॅन गेट कॅन्सल आवर रिक्वायर्ड वाय इज इक्वल टू पाय बाय फोर प्लस एक्स बाय टू पाय बाय फोर इज कॉन्स्टंट अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय टू आता आपलं सिम्प्लिफिकेशन झालं आता इथून पुढे आपल्याला म्हणलं तर चालेल की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय करा आता काय म्हणा डिफरन्शिएट हे गणित खूपदा विचारलेलं आहे बघा मग अशी सांगितलेला थेरम आणि हे एक्झाम्पल जर तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर पाहिले तर लक्षात येईल तुम्हाला मग आता इथं म्हणा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू
डी डी एक्स ऑफ पाय बाय फोर प्लस एक्स बाय टू कॉन्स्टंट टर्म आहे आणि एक्स बाय टू चा डेरिव्हेटिव्ह किती आहे वन बाय टू दॅट द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन बाय टू लिहून घ्या व्यवस्थित गणिते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ टू कॉस एक्स प्लस थ्री साइन एक्स अपॉन रूट ऑफ 30 बघा हा पॅटर्न थोडा वेगळा आहे आणि याच्यासाठी आपल्याला कंपाऊंड अँगल मी मग अशी फॉर्म्युले दिले का त्याचा वापर करायचा आहे साईन ए प्लस बी काय साईन ए साईन बी कॉस ए कॉस बी साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी मग याच्या आता इथं रिअल टर्म आहे ना इथं साईन इनवर्स आहे तर ब्रॅकेटमध्ये काय आलं पाहिजे साईन आणि मग हे सबस्टिट्यूशन करताना पहिलं काय आहे बघा थोडं सेपरेट जर केलं हे गणित सिम्प्लिफिकेशन नियमाचं असं आहे की थोडंसं सिम्प्लिफिकेशन करा आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्या तसं साईन इनवर्स ऑफ काय होणार आहे गणित टू अपॉन रूट 13 कॉस एक्स प्लस थ्री अपॉन रूट 13 साईन एक्स काय करायचं टू अपॉन रूट 13 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस थ्री अपॉन रूट 13 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 4/13 प्लस 9/13 13/13 इज इक्वल टू 1 अशी कंडिशन झाली तर आपल्याला काय करता येईल काहीतरी सबस्टिट्यूट करता येईल आता इथं काय सबस्टिट्यूट करायचं कॉस दॅट इज 2/13 इज इक्वल टू साईन ऑफ थीटा ठेवा 2/13 इज इक्वल टू साईन ऑफ थीटा अँड 3/13 इज इक्वल टू कॉस ऑफ थीटा ठेवा मग काय होणार आहे गणित आपलं हा टाईपच आहे एक्झाम्पलचा रिअल टर्म आले असतील ना अशा तर सेपरेट करून घ्या आणि त्याचं स्क्वेअरची ॲडिशन 1 आली तर हा कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला वापरा टाईप आहे त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेताना इनवर्स फंक्शनची काय होईल मग साईन ऑफ थीटा साईन इनवर्स आहे इथं साईन इनवर्स ऑफ साईन ऑफ थीटा कॉस ऑफ एक्स प्लस कॉस ऑफ थीटा साईन ऑफ एक्स आणि एक्सपान्शन कशाचं आहे बघा मग साईन थीटा प्लस एक्स साईन इनवर्स ऑफ साईन ऑफ थीटा प्लस एक्स साईन इनवर्स वाय इज इक्वल टू साईन इनवर्स अँड साईन गेट कॅन्सल वाय इज इक्वल टू थीटा प्लस एक्स थीटा थीटाची व्हॅल्यू काय आहे इथं वी नो 2/13 इज इक्वल टू काय साईन ऑफ थीटा मग थीटा इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 2/13 ही कॉन्स्टंट टर्म आहे की नाही आणि दुसरा थीटा किती आहे सांगा कॉस इनवर्स ऑफ 3/13 हा थीटा काय आहे दोन्हीकडे जरी पाहिला तरी कसं आहे कॉन्स्टंट टर्म आहे मग इथं ठेवलं तर नाहीतरी चालतंय मग डिफरन्शिएट कारण आपण पाहिलं की हे कशी टर्म आहे थीटा कॉन्स्टंट टर्म आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0 मग आता इथं इक्वेशन काय आलेलं आहे वाय इज इक्वल टू थीटा प्लस एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू
डी डी एक्स ऑफ थीटा प्लस एक्स कॉन्स्टंट टर्म चा डेरिवेटिव किती असतो झिरो आणि एक्स चा डेरिवेटिव किती झिरो प्लस एक्स चा डेरिवेटिव वन झिरो प्लस वन इज इक्वल टू वन देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन. व्यवस्थित टाईप समजून घ्या आणि लिहा एक्झाम्पल चालते राहिलेलं नंतरच्या तासाला बघू. लॉगरिथमिक डिफरन्सिएशन झालं हे इनवर्स. आता इनवर्समध्ये कंपोजिट टर्म मोठ्या मोठ्या ही एक प्रकारची सबस्टिट्यूशन झाली. राहिलेले एक्झाम्पल उद्याच्या तासाला घेऊयात आपण. ओके.